पण एखादा क्रांतिकारी ज्याच्यामुळे एक एवढा विद्वान बेसिकली की ज्याला आठ नऊ भाषा यायचा त्या काळी ज्यांनी फ्रेंच नॉव्हल मराठी लोकांसाठी म्हणून ट्रान्सलेट केले आज पंढरपुरात आपण सगळे जर जाऊ शकतोय ते एकमेव माणसामुळे आणि ती म्हणते त्याला की तुझ्यासारख्या क्षमता असणाऱ्या मुलाला संसाराच्या गाड्याला जाऊन कोण निकामी करण्या एवढी मी निष्ठूर नाही तारी तारी ते वाक्य आहे नमस्कार मित्रमणेमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मी सौमित्र पोटे आता सध्या लाईम मध्ये आलेला सिनेमा आहे श्यामची आई गेल्या काही दिवसांपासून सिनेमा चर्चेत आहे खर तर तो सिनेमा अनेक वर्ष चर्चेतच आहे कारण तो फार महत्वाचा सिनेमा आहे पन्नासच्या दशकामध्ये आलेला चित्रपट आणि ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो पुन्हा सिनेमा येतोय नव्यानं येतोय आणि तो बनवलाय सुजय डहाकेनी तर सुजय आणि गौरी याच्यामध्ये आईची भूमिका करणारी अभिनेत्री असे दोघ जण आपल्यासोबत आहेत मी तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत करतो मला छान वाटतंय की आईसारखा त्यासारख्या सिनेमाबद्दल आपण बोलू असं मला कधीच वाटलं नव्हतं कारण तो सिनेमा येऊन गेला आहे आणि न आपण कसं बोलणार या सिनेमावर तर तू ती संधी दिलीस तू नेहमी खूप चुजी आहेस तू जे mm -hmm. करतोस ते ठरवून करतोस त्याला मिळणारं यश अपयश हे नंतर बघूया आपण पण आपल्याला वाटतं ते करून बघणं ही मुभा असणं फार महत्त्वाचं आहे की तू घेतोस बॅगेज नसतं असं तुला काय दिसलं की आता आपण करायला पाहिजे फिल्म असं वाटलं ऍक्च्युअली तुला आठवत असेल हो तू पण मीडियामध्ये होतास तेव्हा शाळानंतर इमिजिएटली ही करायची होती hmm. आणि लॉन्च वगैरे पण केला होता आठवत असत hmm. हो hmm. सो त्यावेळेस काय केल्या ते भांडवल उभे राहीना कारण मोठी फिल्म hmm. आहे ही त्यावेळेस जेवढे त्याला पैसे हवे तेवढे उभेच राहत नव्हते मग तो विषय राहून गेला मग मध्ये माझ्या काही फिल्म झाल्या लॉकडाऊनमध्ये मी पुन्हा एकदा जस्ट चाळून बघितली कादंबरी तर माझा तो परत म्हणजे मी त्या मेमरीकडे गेलो की मी हात का मांडला होतो तर ते तेव्हा असं कळालं की कादंबरीत खूप गोष्टी होत्या ज्या एक्सप्लोरच झाल्या नाहीत एक तर साने गुरुजी हे आपल्याला फक्त श्यामच्याईपुरतेच येऊन राहिलेले करेक्ट आणि दुसरं मग शांबू खट्या हेच शब्द ऍब्जेक्टिव्ह त्यांना आपण लावतो पण एखादा क्रांतिकारी ज्याच्यामुळे एवढा विद्वान नुँँगा। बेसिकली नुँँगा। की ज्याला आठ नऊ भाषा यायचा त्या काळी ज्यांनी फ्रेंच नॉव्हल मराठी लोकांसाठी म्हणून ट्रान्सलेट केले आज पंढरपुरात आपण सगळे जर जाऊ शकतोय ते एकमेव माणसामुळे अच्छा त्यांनी पंढरपूर मंदिर आज जे होतं हे सगळं ते प्युअरली बिकॉज ऑफ साने गुरुजी त्यांचा त्यांचा सत्याग्रह नसता तर आज फक्त सवर्णच गेले असते बर ओके ह्या गोष्टी तुला आणाव्या वाटत वाटल्या नाही पण ह्या माणसाचं काम दाखवा असं वाटलं ब की हा आपण श्यामची आई म्हटल्यावर काय करतोय की त्याला एक चिल्ड्रन्स फिल्म म्हणून बघतोय एखादा गोड मुलाचा अभिनय म्हणून बघतोय आणि आपण तेच वर्जन किंवा तेच नरेशन गेली पन्नास वर्ष ऐकतोय पण श्यामची आई ही स्वतःच मला मी जेव्हा वाचलं तेव्हा असं कळलं की चौदा वर्षी लग्न व्हायची तेरा चौड्यावर बाय द टाइम ती पंचवीस होती तिला पाच मुलं होती आणि ती एक स्वतः मुलगी पंचवीस वर्षाची हे लक्षात घ्या आणि ती मुलगी मुलांवर संस्कार करते तिच्या जिची स्वतःचीच पूर्ण घडण झालेली नाहीये म्हणजे तिचं कॅनवास आणि मोठं एक्झॅक्टली exactly. आणि मग तिला काय असा वासंग असेल पंचवीसा वर्षी किती ती श्यामला घडू पाहते आणि त्यातूनही त्यांनी घडवलं आणि असा मोठा क्रांतिकारी झाला हा मुद्दा जेव्हा मी वाचला तेव्हा असं म्हटलं की ही श्यामची आई आणि दॅट इज वाय द नॉव्हल इज कॉल्ड श्यामची आई ही कुठे इझिली कॉल्ड इट बायोग्राफिकल श्याम ना पण जेव्हा श्यामच्या सिनेमा आला तेव्हा त्याचा हेतू काय होता वेगळा होता असं वाटतं आता हो कारण ती काय होत की पोरं शिकत नव्हती हो गरीबी होती प्रचंड संस्कारांची कमी होती ब्रिटिश नुकतेच असे वाऱ्यावर सोडून गेल्यासारखे गेले होते तर एक दिशाच कशी द्यायची पोरांना वाढवायच कस त्यांच्यात शिक्षणाचं काय महत्व रुजवायच कसं त्या व्हॅल्यूज कशा एक्झॅक्ट म्हणून त्याच एक पर्टिक्युलर मोटिव्ह म्हणून ती फिल्म झाली असावी आपल्याला तर काय त्याचा बीटीएस किंवा काय माहिती नाही एक परिवार मुळे होऊ शकत मोठा माझा या सिनेमा गौरी तू जसा हा मत्ता म्हणाला त्याला श्यामजाई वेगळी दिसते तू श्यामजाई मूळ सिनेमा पाहिलायस का एक दुसरी गोष्ट कादंबरी वाजली आहेस का दोन आणि तिसरी गोष्ट आता हा जो काही म्हणतोय तो बदललेला अप्रोच तुला दिसतोय तीन uh, हो uh, श्यामची आई अर्थात तेव्हा मी नव्हते जेव्हा ती फिल्म oh, आली नंतर मी युट्यूबवर अर्थात पाहिली आणि आता परत चित्रपटाच्या निमित्ताने सुद्धा एकदा रिव्हिजिट केली <laughs> ती, ती फिल्म दुसरी गोष्ट कादंबरी हो अर्थातच वाचली शाळेत असताना त्याच्यावर ते काय मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो असं ते स्किट पण करून झालंय सो so, ही परिचित होतीच hmm. होती चित्रपट रूपाने एवढी नव्हती hmm. जेव्हा ऑडिशनच्या वेळेला संहिता मला वाचायला दिली त्यावेळी संहिता वाचल्यावर आणि त्या निमित्ताने जे काही डिस्कशन झालं तेव्हाच मला कळलं की लेखक आणि दिग्दर्शक दोघांचाही या व्यक्तिरेखीकडे बघण्याचा अक्रोच वेगळा आहे आणि तू मला पटलाच मुळात बर गौरी म्हणूनच बरं आणि मग परत जेव्हा पुस्तक वाचलं श्यामची आई चित्रपटासाठी म्हणून तेव्हा त्या आणि अगदीच अगदीच की mm. बरोबर आहे आपल्या मनात जी छबी होती त्याच्या फार पलीकडे आहे अजून श्यामची आई ती mm. तिथे mm. सीमित नाही mm. आणि श्यामच्या आईचे काय So, संस्कार वगैरे आपण शब्द वापरतो oh, ते oh, खूपच वापरून oh, वापरून त्याचं पण हा पण म्हणजे झालं काय त्याच हे या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला जस तो म्हणाला की mm. क्रांतिकारक कोणी एक mm. घडला श्यामचा साने गुरुजी होण यामध्ये आईचं योगदान पण तुला आता असं वाटत नाही म्हणजे नंतर येतो मी जसं हा म्हणाला की तो किती मोठा माणूस होता साने गुरुजी आपल्याला एका विशिष्ट चौकटीतल्या माहितीये पण त्याच्यापेक्षा वेगळे गुरुजी आपण बघतो म्हणून एक आ, साने गुरुजींची चौकट ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे आता हा जेव्हा पुन्हा सिनेमा येईल तेव्हा एक प्रकारची बंडखोरी वाटते मला हा सिनेमा म्हणून लोकांच्या वैचारिक चौकटीला तडाया एका अर्थाने ते ब्रेक करणार लोक स्वीकारतील याला तुला काय वाटतं हो आणि का स्वीकारावं आ, मला नाही वाटत की तडा देत नाहीये मला वाटत ते अजून खोलात घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे ओके कारण ओके. आधी जे होत चा तर ती तशी नाहीये असं कुठे सांगण्याचा प्रयत्न नाहीये कारण ती तशी होतेच पण अजून काय होती तर ती एक कडखर बाई होती करारी तडफदार असं व्यक्तिमत्व होत त्या काळामध्ये घरातले निर्णय नवऱ्याने म्हणजे तू घे असं म्हणण्या एवढं जिला होत स्वातंत्र्य मुभा म्हणजे mm. म्हणतो ना तशी ती होती mm. Mm. सो हे पैलू नव्याने परत दाखवावेत असा मुद्दा आहे त्याच्यामुळे असलेली इमेज कदाचित आणि सखोल हा कारण साने गुरुजी जे माहिती आहेत ते चुकीचे माहिती आहेत अशातला भाग नाही mm. 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 पण एक लिमिटेड माहिती आहे सिनेमेकर म्हणून ही मोठी रिस्क आहे असं वाटत ना तुला एका एक, एक सिनेमात एक इमेज असते गुडविल असतं त्या सिनेमावर भरभर प्रेम झालेलं असतं त्याला राजमान्यता मिळाली असते राष्ट्र राष्ट्रीय पुरस्काराचं राजमान्यता त्याच्यानंतरपेक्षा तुम्ही ते आणखी कॅनवास मोठा करायला पाहता ही मोठी रिस्क आहे वाटत नाही ऍक्च्युली माझं माझं तर करिअर तुला माहिती आहे रिस्कवरच बेस्ट आहे तर आता काय त्याचं हेच अप्रूपच वाटत नाही काही पण आजच्या काळामध्ये काय महत्वाचं असं वाटतं तुला हा सिनेमा येणं कारण आपण जर असं इनसेन्सिटिव्ह झालो असं वाटतं थिंग्स तर ती इनसेन्सिटिव्हिटी नातेसंबंधांमध्ये खूप झालेली आहे त्याला एक काइंड ऑफ जर आपण सिनेमा मार्फत त्या नॉस्टेल त्यांना घेऊन जाऊन आपले व्हॅल्यूज आले कुठनं याचा जर सोर्स शोधायचा प्रयत्न केला तर कदाचित एक चेंज कदाचित बघायला शकेल येस बऱ्याचदा असं होतं की काळ हा फार महत्वाचा फॅक्टर असतो जेव्हा कादंबरी लिहिली गेली तो सिनेमा आला त्यात जो काळ दिसतोय तो सगळा जुना काळ आहे आता तो कोणा नव्यानं तुम्ही मांडताय आजच्या पिढीच्या गरजा त्यांच्या प्राथमिक गरजा सगळ्या वेगळ्या आहेत अशा वेळेला हा सिनेमा मला आपला कसा काय वाटू शकेल का काय हो असं काय फॅक्टर आहे नाही हे एक वर्जन जे सांगितलं जाते ओगस की आजच्या पिढीच्या गरजा वेगळ्या असं काहीच नाही आहे बर नवीन पिढी जास्तीत जास्त एक्सपिरिमेंटल आहे त्यांना उलट जितकं वेगळं तितकं आवडतं जितकं आउट ऑफ द बॉक्स तेवढं जास्त आवडतं आणि त्यांच्यामध्ये जास्त पेशन्स आहे मधल्या पिढीपेक्षा मिलेनियल्स आणि जेन्झीज ज्याला म्हणतोय आपण त्यांच्यात कमी पेशन्स आहे प्रचंड कम्पोस्ड आणि त्याला त्याची मतं आहेत आणि त्याला चॉईस आहे वाय डू आय वॉन्ट टू वॉच दिस अँड व्हाय डोंट तर आहे आपण काय ज्यांचं चाललंय थोडंफार दुकान त्यांनी पसरवलेलं हो एक व्हर्जन ओके की हे चालतं हे नवीन पिढीला हे आवडतच नाही होय नवीन पिढी ज्या पद्धतीने सिनेमा आता कन्झ्युम करतीये ना भले एक माध्यम आता सोडून देऊ आपण पण द काइंड ऑफ सिनेमा दॅट दे आर वॉचिंग हे खूप हे आणि प्रॉमिसिंग येस दे आर आणि तेवढ्या काय म्हणतात अभ्यासपूर्वक बघतायत म्हणजे आता नवीन पिढी सगळ्यात जास्त शिल्डर्स शिल्लर्स बघते अरे वा दे आर गोइंग बॅक अँड वॉचिंग इट किंवा असे रेट्रोस्पेक्टिव्ह लावत आहेत ते की आज बघ तर चार सिनेमा टाकायचे हे मधल्या काळात वर्जन आहे की गंभीर सिनेमा चालत नाही हे चालत नाही ते चालत नाही असं काहीच नाही आता मी तर सगळे जॉनर करून झालेला व्यक्ती आहे त्यामुळे मला माहिती आहे मला मी खरच जेव्हा आय एम दिस माहिती आहे कास्टिंग फार महत्वाचा फॅक्टर आहे असे गौरीला जेव्हा मी बघितलं श्यामचे मला गंमत वाटली हो त्याच्यामध्ये आणि इतर सगळीच कॅरेक्टर संदीप पड कास्टिंग कसं हिचं कसं काय केलंच कास्टिंग म्हणजे वाय गौरी असं काय फॅक्टरीच्यामध्ये बघितलं आवाज शोधत होतो पहिला तर आमच्या आईचा आवाज जरा <laughs> 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 तर तो त्याच्यात ते एक काय म्हणू कणखरपणा प्लस ते सौम्यपणा असं दोन्हीचा मिक्स हवा दुसरी गोष्ट भाषेचं प्रभुत्व म्हणजे गौरीचं ते प्रचंड आहे ती स्वतः कविता ते करते का, करते तशीच एखादी क्लिप आली होती माझ्याकडे बघ म्हणून मग तो आवाज तर परफेक्ट वाटला मग गौरीला अनेक व्हॉइस सॅम्पल्स पाठवायला लावले ते जेव्हा फायनल झाले की ओके आपले डायलॉग हिच्या तोंडून असे ऐकू येतात हे जेव्हा कळालं तेव्हा मग तिला बोलून घेऊन इतर सिनेमा रिलेटेड म्हणजे ऍक्टिंग कॅमेरा याच थोडेफार वर्कशॉप्स म्हणा किंवा जस्ट वन ऑन वन सिटिंग तसे झालेली व्हॉइस रेकॉर्ड करून घेतली होती म्हणजे हिच मग आवाज आम्ही नरेशन म्हणून तरी क्लिप पाठवून द्यायचो अरे फिल्म ऐक आणि सांग तुला करायचं ओमचं कसं कर काय कास्टिंग झालं ओम मला सरप्राईज होतो माझ्यासाठी फोटो बघितले पोस्टर बघितलं हा नाही ओम ओम दिसतो बऱ्यापैकी साने गुरुजींसारखा हे मला दिसत होतं त्याला दिसत नव्हतं सो फक्त माझा मुद्दा त्याला कन्व्हिन्स करायचा एवढाच होता <laughs> आणि लकीली मी त्याच्या मित्र झोन मध्ये आहे पंधरा वर्ष झाली आम्ही आता हो, मित्र आहोत आणि माझ्या एका सिनेमात मी एकमेव आहे का डायरेक्टर ज्याच्यावर मी दोनदा काम केले <laughs> तर असे सगळे प्रिव्हिलेजेस मला मिळत होते सो ला तेवढंच ते कन्व्हिन्स करणं गरजेचं होतं की तू आहेस आणि ही वॉज कन्व्हिन्स विथ द स्क्रिप्ट तिथे काहीच प्रॉब्लेम नव्हता अरे मी यार कसं म्हणजे मलाच दिसत नाही तुला काय दिसतय वगैरे ट्रस्ट ले ले काम नो आणि सगळ्यात लेखन लेखन फार आहे लेखनचे तर गंमत आहे सगळी म्हणजे जेव्हा ठरलं की आता करायची श्यामची मी कादंबरी वाचली तेव्हा मी वरुणला फोन केला नारायण कर वरुणला म्हणलं लिहितोच करे कारण माझा व्यासंग कमी पडतोय अवघड काम आहे असं कळलं अरे मी लिहायला पण घेतले पहिले चार पान लिहिले मी ते सोशिक याच्यातच देतोय लोकांना की हे नाही पण होत तेच होतं किती आवड आहे तर ते, ते, ते वरुणला म्हटलं की वरुण कारण लिखाणाबाबत स्ट्रॉंग आहे फार तर त्याने सजेस्ट केलं की सुप्तनकरांकडे जा माझाही कमी आहे व्यासंग तू सुप्तनकरांकडे ते सुपर बेस्ट डिसिजन ठरलं मग मी त्यांना फोन केला माझं ब्रीफ दिलं ते म्हणाले अरे हो मी कधी याचा विचारच केला नव्हता फार छान ऑफ मस्त आणि इतकं ऑर्गॅनिक झालंय ते की फो असं म्हणजे करशील का हो ट्राय करतो आणि त्या काळात मावशी गेल्या होत्या हो तर ते एक फार इमोशनल होतं आमच्या सगळ्यांसाठी सो त्यांना पण एक काय म्हणू कंट्रीब्यूट किया ओडे म्हणून पण कदाचित चुप्तनकांनी घेतली गौरी हा संपूर्ण सिनेमा बट टाइटल रोल हो आहे या सगळ्यांमधला तुला आवडलेला सीन कुठला जास्त छान की जो मला करताना खूप मजा आली किंवा जो जो साकारताना तुला खूप तुझा कस लागला चॅलेंजेस होते वेगळे शेड्स तुला दाखवावे लागलंस कुठला बाप रे एक एक प्रसंग आठवला तरी आर मस्त वाटतंय एक निवडणं खरंच अवघड आहे कारण मुळात नाही जसं आपण संहितेविषयी पण म्हणालो अरे इतकं कमाल लिहिली आहे स्क्रिप्ट तर म्हणजे प्रत्येकच सीनच्या आणि माझ्याच नाही प्रत्येकासाठीच्याच लिहिलेल्या सीन, सीन करताना खूपच चांगले अनुभव येत गेले मजा आली असं मला म्हणणं पण फार चांगले अनुभव येत गेले तरी मी थोडस कॉम्प्लिमेंट श्यामला पाच भेट शेवटची भेट नाही श्याम औनला ना। शिकायला जातो म्हणतो जेव्हा की त्याच्या बाबांना वाटत की त्यांनी आता त्याने आता नोकरी करावी आणि थोडासा हातभार लावावा पण त्याच्या मनात असतं की अजून शिकायचं आहे आणि तो निदा मनस्थितीत असतो आई आजारी असते आणि ती म्हणते त्याला की तुझ्या सारख्या क्षमता असणाऱ्या मुलाला संसाराच्या गाड्याला झुपून निकामी करण्या एवढी मी निष्ठूर नाही असं ते वाक्य आहे ती फार सुंदर आणि ती म्हणते की तू जा यातन बाहेर पड धाकट्या भावालाही घेऊन जा पण ह्याला राहू दे कारण की तो म्हणजे हे सगळं अवेअरनेस तिचं खूप अवघड खूप म्हणजे ती भाषा पण इतकी अवघड होती कि मला कास्टिंगला पहिलं तर भाषाच पकडायला लागली नाही पण हो बरोबर आहे पण ना काय माहिती त्याच्यात तरी एक सहजता आहे ती पुस्तके वाटत नाही सुनील सरांमुळे म्हणजे काळ तो आहे भाषा आजची नाही हे कळतं पण तुम्ही सोपं सुद्धा झालं आमच्यासाठी बिकॉज त्यांनी लिहिलं तर त्या सीन नंतर सेट वर नेहमी सारखं ओके कट गोड हे ऐकूच आलं नाही जण शांत झाली होती श्याम मनोहर म्हणतात ना खऱ्यानंतर शांतता येते तसं खऱ्यानंतर एक्झॅक्टली खऱ्यानंतर शांतता असे अनेक मुवमेंट झाले कारण हे मोस्टली खूपच रिअलिस्टिक फिल्म आहे वा तर मला हे खूप भारी वाटते आता आणि मला खूप खूप प्रश्नही पडतात आपण जसे बोलत जातो पण मी थोडासा आवडत होतो त्याला प्रत्येक सिनेमा आपल्याला एक अनुभव देत असतो तसं तो प्रेक्षकांना पण मिळत असतो ऍज अन ऍक्टर एज अन डायरेक्टर पण तुम्ही त्याच्या आत आहात म्हणजे इकडच्या बाजूला गौरी तुला या सिनेमानं काय अनुभव दिलाय की आता तुला वाटतं की तुझा सिनेमा बघून आलीस आता तयार सिनेमा तो अनुभव मिळालेला आहे तुला काहीतरी एज अ तो अनुभव काय आहे गौरीला मिळालेला श्यामच्या आईचा अनुभव काय आहे एक प्रेक्षक म्हणून ऍज अ ऍक्ट्रेस म्हणून कारण प्रेक्षक बोलतो तू ऍक्ट्रेस करताना तर नाही सिनेमा कधी देऊन जातो ना आपल्याला काय देऊन गेला मला वाटतं माझ्या संवेदनशीलतेला आणि अधोरेखित करून आणि दृढ करून गेला हा सिनेमा एवढं एका वाक्यात सांगायचं झालं तर okay. पण हे पण मी मेन्शन करीन की एक प्रेक्षक म्हणून हा सिनेमा बघता आला आणि मला वाटत हे कारण हे काल शर्व सुद्धा म्हणाला mm. की आम्हीच काम करत होतो पण आम्ही इन्व्हॉल्व्ह होत होतो तरी सुद्धा त्या mm. सिनेमामध्ये mm. mm. आम्ही आम्हाला बघतोय असं काही कुठे वाटलंच वाकला नाही ती गोष्टीचा एक भाग आहोत असं लक्षात आलं आणि कोणीच ती व्यक्ती म्हणून वरच ठरली नाहीये कुठेच सिनेमा महत्व गोष्ट महत्व गोष्ट कळतीये आणि हे आमचं आम्हाला सिनेमा बघताना वाटणं हे किती म्हणजे अर्थात तुम्ही सेपरेट करू शकताय स्वतःला त्या डायरेक्टर म्हणून काय कारण तू सगळं मला बदललाय क्राफ्ट वाईज मी खूपच मॅच्युअर झालो असं वाटलं अक्षर आता ही माझी सहावी फिल्म तर ते पाच फिल्मचा सगळा कस लागला असं वाटतं मी डायरेक्टर म्हणून खूप मॅच्युअर झालो असं वाटतं माझ्या क्राफ्टवर मी एनिवेज खूप जास्त डेडिकेटेडली काम केलं याच्यावर त्यामुळे तो तेवढा फुलून आला आणि जनरल जे काय आता काय म्हणून रग असायची ती गेली आता आता शांत झालं नाही आता तो मॅच्युअर झाला हा शांत झालो इन जनरल आता गोष्टींचा असं एकदम इम्पॅक्ट पडत नाही वा सेट वर असताना की अरे हे नाहीये हा ठीक आहे करू आपण काहीतरी होईल पण ह्याच नाही ना मला ना। पूर्वी जेव्हा मी कडकड व्हायची कड़, की असं <laughs> नाही आलं आणि आपण सगळा बोललो होतो विचार केला होता तर एक जनरल एक ईज आला ठेवाव येतो तुम्हाला येस 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 आणि तो ठेराव तुम्हाला पण एक प्रेक्षक म्हणून आता दिसेल तो वा कसा माझा सिनेमा पण बदलला आहे वा 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 हे फार महत्वाचं आहे आणि मला वाटतं की जेव्हा तुम्हाला तो सिनेमा स्वतःला आनंद देतो ना तेव्हा तो प्रेक्षक देतच असतो तुम्ही पण तेच असता बघताना तर या सगळ्या गप्पांमधून चर्चेमधून मला खात्री आहे की हा सिनेमा काय आहे हे कळलं असेल तुम्हाला मला खात्री आहे की हा सिनेमा पण अशाच पद्धतीचा अनुभव आपल्या सगळ्यांना देई आणि तो पण घेतला पाहिजे गौरी आणि सुजय तुम्ही दोघे आलात छोटा पण छान या सिनेमाबद्दल अभि सांगोपांग चर्चा जरी मला बरं वाटलं पण सिनेमा येऊन गेल्यानंतर म्हणजे mm -hmm. तो येईल तो आल्यानंतर जो रिस्पॉन्स कसा मिळतो आपण पाहूया पण त्यानंतर मला तुमच्याशी बोलायला पण खूप आवडेल कारण मी सिनेमा पाहिला नाही अजून ज्यावेळी पाहिलं आणि त्यानंतर आपण बोलू तर मला आवडेल तुमच्या दोघांशी बोलायला नक्की तर तेव्हा तुम्ही वेळ काढा आपण सविस्तर बोलू याच्याबद्दल तुम्ही आलात मित्रमणीमधील बोललात तर मला खूप बरं वाटलं आपण एकदा थांबूया मित्रमणे जरूर पहा लोकांना सांगा आणि चांगले सिनेमे बघितले पाहिजेत हा मला त्यापैकी एक फार महत्वाचा सिनेमा वाटतोय जरूर पहा थांबतो थँक्यू व्हेरी मच